विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर आज आपण इथे गणित विषय शिकणार आहोत. अगोदरच्या तासामध्ये आपण नंबर्स वर्क यामधील काही भाग पाहिला होता. आज आपण त्यातलाच भाग दुसरा पाहणार आहोत. त्यामध्ये आहे बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर. त्या अगोदर आपण नेक्स्ट नंबर म्हणजे काय हे पाहू. तर नेक्स्ट नंबर म्हणजे काय? तर मुलांना बिफोर नंबर मध्ये आपण त्यातलाच एक भाग आहे नेक्स्ट नंबर. नेक्स्ट नंबर, आता नेक्स्ट नंबर म्हणजे काय? आपण याच्या अगोदरच्या तासाला आपण 1000 पर्यंतचे नंबर्स पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 3-digit नंबर पाहिले होते, ते 100 पासून, बरोबर. 100 नंतर नेक्स्ट येणारा नंबर आहे 101, 102, 102. नंतरचा नेक्स्ट नंबर आहे 103. त्यानंतर नेक्स्ट येणारा 104, 105, 106, 107, 108, 109, 110. तर हे काय झाले? नेक्स्ट नंबर. 100 नंतरचा येणारा नेक्स्ट नंबर कोणता आहे? 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. हे झाले नेक्स्ट नंबर. तर असेच हे जे अंक आहेत ते कुठपर्यंत आहेत? 200 पर्यंत. कुठपर्यंत? 200 पर्यंत. त्यानंतर परत 201 नंतरचा नेक्स्ट नंबर कोणता आहे? 202, 203, 204, 205, 206, 208, 209, 210. हे कुठपर्यंत? तर असंच जर आपण गेलो 211, 212, 213, 214, असं 300 पर्यंत. अँड 300 पर्यंत तिथून पुढे मग 301. आता 301 नंतरचा येणारा नेक्स्ट नंबर आहे 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310. बरोबर. असंच आपण कुठपर्यंत जायचंय? तर 400 पर्यंत. 311, 312, 313, 314, 400 पर्यंत. मग 400 पर्यंत गेल्यानंतर त्याचा नेक्स्ट नंबर काय येते? 401. मग 401 चा नेक्स्ट नंबर काय? 402 चा नेक्स्ट नंबर 403, नंतर 404, 405, 406, 407, 408, 409, 410. असंच आपण कुठपर्यंत जाणार? 500 पर्यंत. कुठपर्यंत? 500. आता 500 गेल्यानंतर परत पुढे 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510. नंतर असंच पुढे नेक्स्ट नेक्स्ट करत पुढे 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 टप्प्याटप्प्याने काय होत्या? संख्या वाढत जातात. नंतर 511, 512 असं 600 पर्यंत. नंतर 600 नंतर येणारा डिजिट 600
1, 600, 2, 600, 3, 600, 4, 600, 5, 600, 6, 600, 7, 600, 8, 600, 9, 600, 8. जस आपण या पद्धतीत पाहिलं तसंच पुढे पण आहे. 610 नंतर येणार 611, 612, 613, 614, असं 700 पर्यंत. कुठपर्यंत? 700. नंतर 700 नंतरचा नेक्स्ट नंबर असेल 701. 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708, 709, 710. बरोबर, हे झालं 710. असंच संख्या वाढत वाढत 710 नंतर नेक्स्ट 711, 712, 800 पर्यंत. नंतर 801, 801, 802, 803, 804, 805, 806, 807, 808, 809 आणि 810 नंतर 811, 812 असे संख्या नेक्स्ट पुढे 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 घेत गेलो तर आपण 900 पर्यंत येतो. कुठपर्यंत? 900. बरोबर, नंतर 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909, 910. बरोबर, आता 910 झाल्यानंतर 911, 912, 913. बरोबर, तर पहा हे नेक्स्ट येणारे कुठचे नंबर 100 पासून आपण पाहिलेले 100, 101, 102 कुठपर्यंत? 110 पर्यंत. असेच हे नंबर 200 पर्यंत. नंतर 201 ते 210 पर्यंत. तर आपल्याला काय नेक्स्ट नंबर विचारले? काय विचारले? नेक्स्ट नंबर. आता एक हा बॉक्स आहे, या बॉक्स मधला नंबर आहे 102. काय? 102. याचा नेक्स्ट नंबर, नेक्स्ट नंबर म्हणजे काय? पुढचा अंक. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पुढे जावे लागेल. म्हणजे पुढचा येणारा अंक काय आहे? 103. काय आहे? 103. आता पहा इथं एक आपण बॉक्स घेऊ, या बॉक्स मध्ये एक संख्या दिलेली आहे 304. कोणती संख्या आहे? 304. आता 304 याचा नेक्स्ट नंबर कोणता आहे बरं? हे आपल्याला इथं शोधायचं आहे. 304 याचा नेक्स्ट नंबर आहे 305. कोणता आहे? 305. आता पहा 500 आपण घेऊया, 507 घेऊ. कोणता अंक आहे? 507. या संख्येचा नेक्स्ट नंबर कोणता? तर याचा नेक्स्ट नंबर काय येईल बरं? 508. काय? 508. नंतर पहा पुढचा आपण घेऊ 602. ही संख्या आहे 602. याचा नेक्स्ट नंबर म्हणजे पुढचा नंबर त्याच्या पुढेच दिलेला आहे. काय? याच्या पुढचा 603. 603. पाहता 709 या बॉक्स मध्ये आहे. 709 याचा नेक्स्ट नंबर काय येईल? 710. काय ते? 710. त्यानंतर इथं आपण एक अंक घेऊया 806. बरोबर, 806. आता 806 चा नेक्स्ट नंबर काय येतो? 807. काय येतोय? 807. आता पहा इथं घेऊ आपण 904. काय घेऊ? 904. 904 म्हणजे काय? 904 च्या पुढची संख्या. नेक्स्ट म्हणजे काय? पुढची संख्या. तर पुढची संख्या म्हणजे काय? 905.
5 बरोबर। आता मला वाटतं तुम्हाला या दिलेल्या नंबर्स वरून नेक्स्ट नंबर लक्षात आले असतील बरोबर, नेक्स्ट नंबर लक्षात आलेले असतील। त्याच पद्धतीने तर द नंबर्स बिफोर द नंबर्स आफ्टर। आता बिफोर म्हणजे काय? अगोदर। बिफोर म्हणजे काय? अगोदर। आता आपण दिलेले पाहू, आता 102 आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं, कोणतं? 102। आता बिफोर म्हणजे काय? अगोदर। आता 102 बिफोर नंबर कोणता आहे? 102 अगोदरचा बिफोर नंबर पहा काय? 101 हा झाला बिफोर नंबर। आता इथंच पाहूया, आपण इथं घेतलं होतं 304 मग 304 या संख्येच्या अगोदरचा अंक बिफोर नंबर कोणता? नंबर बिफोर नंबर। मग काय येतोय तो? 303। काय येतोय? 303 बरोबर। तर इथं पण आपण नेक्स्ट नंबर पाहिला होता, तोच अंक आपण इथं घेणार आहोत। 507 दिलेला आहे, 507 या अगोदरचा बिफोर नंबर कोणता आहे इथं आपल्याला शोधायचा आहे। 507 तर 507 याचा बिफोर नंबर काय येतोय? 506। काय येतोय? 506। आता इथं पहा 602 याचा बिफोर नंबर काय येतोय? काय येतोय? 601। आता इथे काय आहे पुढे? 709 म्हणजे बिफोर नंबर, याच्या अगोदरचा नंबर। आता याच्या अगोदरचा नंबर 708 आहे, पुढचा नंबर 710 आहे। मग आपल्याला काय करायचंय? बिफोर नंबर शोधायचा आहे, तो कोणता आहे? 708 बरोबर। आता इथं बॉक्स मध्ये 806 आहे, आपल्याला बिफोर नंबर शोधायचा आहे अगोदरचा, म्हणजे 806 याच्या अगोदरचा अंक आहे 805। काय आहे? 805। तर पहा पुढे 904 आहे, काय आहे? 904 अगोदर येणारा अंक, 904 अगोदर येणारा अंक कोणता येईल बरं? 903। इथं पाहिजे आपण आहे का? आहे 903। हे काय आपण पाहिलं? आता बिफोर नंबर कोणता नंबर पाहिला? बिफोर। आणि नेक्स्ट नंबर आणि आफ्टर नंबर म्हणजे एकच, नेक्स्ट नंबर आणि आफ्टर नंबर म्हणजे एकच, पुढचा अंक, नंतरचा अंक, नंतरचा अंक। आता मी आपण आणि ते काही एक्झाम्पल घेऊया, ते एक्झाम्पल आता आपण इथं पाहूया। पहा एक्झाम्पल घेऊ आपण, 225 ही संख्या घेतलेली, 225 याचा बिफोर नंबर काढायचा आपल्याला, बिफोर नंबर। आता इथे एक बॉक्स घेतला आणि या बॉक्सच्या पुढे 225 ही संख्या लिहिली, आपल्याला काय काढायचंय? राईट द बिफोर नंबर, राईट द बिफोर नंबर। बिफोर नंबर म्हणजे काय? तर अगोदरचा अंक किंवा संख्या, नंबर्स अगोदरचा डिजिट, लक्षात आलं? आता 25 जर असं लक्षात येत नसेल तर ज्यांना नंबर्स येतात त्यांनी 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230 लक्षात आलं? आता आपल्याला इथं अंक शो 225 या लाईन मध्ये आपण जे नंबर्स लिहिलेत त्या लाईन्स मध्ये 225 आहे का? डिजिट आहे। कुठे आहे? इथे आहे, 225 डिजिट इथे दिलेला आहे। तर आपल्याला काय लिहायचं? त्याचं राईट द बिफोर नंबर, राईट द बिफोर नंबर। बिफोर नंबर म्हणजे काय? अगोदरचा अंक। बिफोर नंबर म्हणजे काय? अगोदरचा अंक। तर 225 याच्या अगोदरचा अंक आहे 225।
काय आहे 224, मंगी तर लिहिजे 224 बरोबर। आता त्यानंतर अजून एक अशाच प्रकारचा आपण एक्झाम्पल पाहूया, ते आहे 349। याच्या अगोदर बॉक्स आहे म्हणजे आपल्याला इथं काय लिहायचं आहे, बिफोर नंबर लिहायचा आहे। कोणता नंबर लिहायचा आहे? बिफोर नंबर लिहायचा आहे। बिफोर नंबर शोधायचा म्हटल्यानंतर हा कोणत्या लाईन मध्ये येतो, तर 341। कोणत्या लाईन मध्ये येतो? 341। मग ही लाईन आपल्याला अगोदर पूर्ण करावं लागेल, कशी पहा 341, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350 बरोबर। तर आपल्याला इथं काय शोधायचं आहे, 349 याचा बिफोर नंबर शोधायचा। काय शोधायचा आहे? बिफोर नंबर शोधायचा म्हणजे अगोदरचा अंक। आता इथे आहे 349 बरोबर, मग 349 च्या अगोदरचा अंक काय येतोय बरं, तर काय आहे 348। इथं काय लिहायचं, 348। मला वाटतं तुम्हाला हा भाग समजला असेल, यामध्ये काही अडचण आली नसेल। आता बिफोर नंबर पाहिले त्याचप्रमाणे आता आफ्टर नंबरचे आपण काही एक्झाम्पल इथं पाहूया। आता आफ्टर नंबर आणि नेक्स्ट नंबर म्हणजे नंतरचा नंबर, हे लक्षात ठेवा। आता एक्झाम्पल पाहताना 445 हा नंबर घेतलेला आहे, त्यापुढे बॉक्स दिलेला आहे, आपल्याला राईट द बिफोर नंबर आपण पाहिले होते त्याच पद्धतीने राईट द आफ्टर नंबर, राईट द आफ्टर नंबर। आफ्टर म्हणजे काय, नंतर, नंतर येणारा डिजिट किंवा नंबर किंवा संख्या बरोबर। आता इथं दिलेला आहे अंक 445, मग हे कोणत्या लाईन मध्ये येणार बरं, तर हा येणार 441 च्या लाईन मध्ये। कोणत्या लाईन मध्ये? आता 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449, 450। इथपर्यंत झालं, तर आपल्याला काय सांगितले, आफ्टर नंबर, राईट द आफ्टर नंबर आपल्याला हा बॉक्स काय करायचा, भरायचा आहे। आफ्टर नंबर म्हणजे काय, पुढचा नंबर। आता इथे दिलेला आहे 445, याचा पुढचा नंबर लिहायचा आहे। पुढे म्हणजे आपल्याला पुढे जावे लागेल, किती घरांनी, लगेच एका घरांनी, त्याच्या पुढचा येणार आहे 446, 446 हा झाला आफ्टर नंबर किंवा नेक्स्ट नंबर। आता दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया त्याच पद्धतीने, 603 हा नंबर पाहू, पुढे इक्वल बॉक्स। आता यामध्ये राईट द आफ्टर नंबर, राईट द आफ्टर नंबर। आता हे कोणत्या लाईन मध्ये असेल बरं, तर 601, 602, 603 पहा, 601, 602, 603, 604, 605 आपल्याला पुढे जायची गरज नाही, कारण 603 यामध्ये आपल्याला वन डिजिटच विचारलेला आहे, एकच अंक विचारलेला आहे। आफ्टर नंबर मध्ये वन नंबरच विचारलेला आहे, मग इथं आहे 603 चा आफ्टर नंबर, नेक्स्ट नंबर म्हणजे पुढचा नंबर, तर याच्या पुढचा नंबर आहे 604। तर या आपण नंबर्स वर्क मध्ये आज बिफोर नंबर, आफ्टर नंबर, नेक्स्ट नंबर हा भाग आपण शिकलेला आहोत। यामध्ये मला वाटत नाही कोणाला काही अडचण येईल, अतिशय सोपा भाग आहे,
काळजीपूर्वक अभ्यास करणे, तर उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.